19 वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांशी भेटणार आहेत. यंगिस्तानचा हा हाय व्होल्टेज मुकाबला क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. पृथ्वी शॉचं धूर्त नेतृत्व आणि राहुल द्रविडच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच 19 वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तानचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. पृथ्वी शॉच्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी हसन खानच्या संघाचा कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागेल. भारताच्या या युवा संघाची कामगिरी विश्वचषकात स्वप्नवत वाटावी अशीच झालीय. यंगिस्ताननं विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही आणि भारतासाठी ही बाब निश्चितच जमीची असणार आहे. दृष्ट लागू नये इतका चांगला खेळ भारतीय अंडर 19 टीमनी करून दाखवलेला आहे. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, फिल्डिंगमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, परंतु बॅटिंग आणि बॉलिंग अप्रतिम झालेली आहे. आणि कॅप्टन जो आहे पृथ्वी शॉ, त्याने आपल्या टीमला बरोबर योग्य पद्धतीने पुढे घेऊन गेलेला आहे. प्रशिक्षक चांगले आहेत, मार्गदर्शन चांगलं आहे, या सगळ्याचा परिणाम अंडर 19 टीमवर झालेला दिसतोय. पृथ्वी शॉनं विश्वचषकात कायमच भारतीय संघाच्या तारणहाराची भूमिका बजावली आहे. एक कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरलाच आहे, शिवाय एक फलंदाज म्हणून त्यानं आपली जबाबदारी चोख बजावली आहे. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा त्यांनी रन केल्या तेव्हा एक कव्हर ड्राईव्ह मारताना वेस्ट इंडियन खास बॉलर जो कॉमेंटेटर होता इयन बिशप, तो म्हणाला या कव्हर ड्राईव्हबद्दल मला खूप सचिन तेंडुलकरची आठवण झाली. अजूनही परिस्थिती जरी लहान असेल तरी सगळे त्याच्यावर लक्ष ठेवत आहेत आणि तो असा खेळाडू आहे जेव्हा प्रेशर असतं तेव्हा चांगला पण खेळतो. इतका दादा प्रशिक्षक या टीमला मिळालेला आहे की तो टीमला शांत ठेवतोय आणि कामगिरी करून घेतोय. त्यामुळे पृथ्वी शॉला सुद्धा असं वाटत असेल की आता फक्त 2 मॅच, या 2 मॅचमध्ये जर का आपली बॅटिंग चमकली तर आपल्याला कुणीच थांबवू शकणार नाही. भारतीय गोलंदाजांबरोबरच गोलंदाजीनेही आपल्या प्रभावी माऱ्यानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी ह्या 2 गोलंदाजांनी तर प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडलंय. आता पाकिस्तानच्या फलंदाजांनाही आपल्या वेगाचा दणका देण्यास भारतीय गोलंदाज सज्ज आहेत. मुख्य टीमनी आपल्याला फास्ट बॉलर्सनी मॅच जिंकून दिली, तसं अंडर 19 टीमच्या बाबतीत सुद्धा मावी आणि नागरकोटी हे दोन्ही फास्ट बॉलर्स जबरदस्त बॉलिंग करतायत. स्पिनरची साथ आहे, परंतु या 2 फास्ट बॉलरनी आपली दहशत पसरवलेली आहे चांगल्या अर्थाने मी म्हणतोय. त्यामुळे जसं बॅटिंगच्या बाबतीत मी म्हणलं तसं बॉलिंगच्या बाबतीत माझं या 2 बॉलर्सवरती लक्ष असेल. भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानचे गोलंदाज असाच काहीसा मुकाबला या सामन्यात अपेक्षित आहे. त्यातच हे दोन्ही देश ज्यावेळी आमने सामने येतात त्यावेळी दोन्ही देशांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे आता ह्या हाय व्होल्टेज लढतीत जो संघ दबावाखाली आपला सर्वोत्तम खेळ करेल तोच बाजी मारेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.